ठाणे महापालिकेच्या टेमघरेतील पाणीपुरवठा केंद्राच्या मुख्य जलवाहिनीच्या झडपांच्या दुरुस्तीचं काम शुक्रवारी सकाळी 9 वाजता हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री 9 वाजता पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. मात्र या कामानंतर सुमारे 2 दिवस शहराला होणारा पाणी पुरवठा कमी दाबानं होणार असल्यानं शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे.